व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कोकणातील रूढी परंपरा सण संस्कृती मासेमारी असे व्हिडिओ येत असतात, पण मागच्या महिन्यात मी एक असा व्हिडिओ बनवला होता जो की आमच्या बाजूच्या रामगड गावातला एक छोटा मुलगा आहे आणि प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे एकदम हुबेहूब आवाज काढतो. तर त्या व्हिडिओला 22 लाखपेक्षा जास्त लोकांनी बघितलं आहे आणि तो खूप व्हायरल झाला आहे. तर मित्रांनो, कोकणात खूप सारे टॅलेंट आहे आणि ते असं खेडेगावात लपलेलं आहे, तर ते बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करतोय. जर तुमच्या आजूबाजूला, तुमच्या गावात, तुमच्या वाडीत कुठे असं टॅलेंट असेल, हिडन टॅलेंट, तर नक्की सांगा, आपण ते जगासमोर आणण्याचा नक्की प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आपल्या कोकणाला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि त्या समुद्रकिनाऱ्यावर खूप सारी बीचेस आहेत, पण पर्यटकांना काही थोडीच बीचेस माहिती आहेत, म्हणजे तारकर्ली, मालवण, देवबाग अशी बीचेस माहिती आहेत. तर आपण जी काही हिडन बीचेस आहेत, म्हणजे जास्त पर्यटक जिथे जात नाहीत, ती बीचेस एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आज आपण चाललोय सर्जेकोट सुवर्णकडा येथे आणि तिकडेच बाजूला सोमवती बीच आहे, म्हणजे कोळंब बीच, जिकडे जास्त पर्यटक जात नाही आहेत. तर ही दोन प्लेसेस आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. त्याचबरोबर मी जाणार आहे मालवणी लाईफचे क्रिएटर लकीदादाकडे. खूप दिवसापासून इच्छा होती लकीदादाला भेटायचं, पण आज योग येतोय तर लकीदादाला पण भेटायचं आहे आणि नंतर तिथून मी जाणार आहे सुवर्णकडा येथे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तर सुरू करूया आजचा ब्लॉग. तर मित्रांनो, आता मी चाललोय लकीदादाकडे रेवंडीमध्ये आणि तिथून नंतर मी सुवर्णकड्यावर जाणार आहे. तर सुवर्णकड्यावर जाण्याचा मार्ग मी तुम्हाला पुढे दाखवतो. आता मी आहे रेवंडीमध्ये लकीदादाकडे आणि हे घर तुम्ही मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलवरती खूप वेळा बघितलं असाल. तर मित्रांनो, आता मी पोचलोय लकीदादाच्या घरी आणि इकडे आहे लकीदादा. तर मित्रांनो, फायनली मी पोचलोय लकीदादाच्या घरी आणि आपल्यासोबत आहे लकीदादा. मित्रांनो, आपण ज्यांचे व्हिडिओ बघून बघून शिकत असतो, तर लकीदादाच्या चॅनलवरचे व्हिडिओ मी खूप आधीपासून बघतोय आणि लकीदादाच्या चॅनलवरती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ खूप भारी असतात आणि खरंच खूप डिटेलमध्ये माहिती असते. तर लकीदादाकडून मला हे शिकायला भेटलंय की एखादा व्हिडिओ बनवला म्हणजे झालं नाही, तर त्याबद्दल पूर्ण माहिती आणि डिटेलमध्ये त्या जागेवर कसं जायचं हे कसं सांगायचं. तर आपल्या कोकणातले जे जे युट्यूबर्स आहेत सगळ्यांचे व्हिडिओ मी बघतोय आणि प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतो. तर सगळ्यांना भेटायची इच्छा आहे, तर आज लकीदादाला भेटलोय, खूप भारी वाटतंय. तर लकीदादा काय सांगशील अजून? सो अमोलला अगोदरपासून मी अमोलचे व्हिडिओ बघत होतो आणि मग मी अमोलला कमेंट केली. आपला एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, तिथे मी त्याला ऍड केलं. आज सगळे आम्ही कोकणातले सगळे युट्यूबर एकत्र आहोत. तर मला असं काही जास्त सांगायचं नाही आहे, फक्त काय आहे की तुम्ही जर युट्यूब क्षेत्रात येत असाल तर पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षेत्रात मेहनत ही कंपल्सरी आहे. जेव्हा तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल तेवढं जास्त तुम्हाला आउटपुट्स मिळतील त्या गोष्टीचे. आणि अमोलचं सांगायचं झालं तर मी, मला प्रत्येक नवीन युट्यूबर येऊन विचारतो की दादा, व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी किंवा सबस्क्रायबर बेस वाढवण्यासाठी काय करायचं, कशा चॅनलची ग्रोथ झाली पाहिजे. तर मी त्यावेळेला प्रत्येकाला सांगायचो की एक असा व्हिडिओ असतो जो तुमचं पूर्ण लाईफ बदलतो किंवा तुमच्या चॅनलची ग्रोथ चांगली करतो. तर अमोलच्या विषयी सांगायचं झालं तर त्याने एक चांगला बनवलेला एक व्हिडिओ, गावात जाऊन त्यांनी व्हिडिओ बनवला आणि एवढा चांगला प्रतिसाद मिळाला विदिन मंथच्या आतमध्येच ना, 15-20 दिवसाच्या आतमध्ये जवळजवळ त्याचे 2 मिलियन म्हणजे 20 लाख व्ह्यूज क्रॉस झाले. सबस्क्रायबर बेस 7,000 आता 52,000 आला. सो हेच असतं की एक व्हिडिओ जो असतो तो तुमचा लाईफ बदलतो, चांगले सबस्क्रायबर तुम्हाला देतो. तर मेहनत करत राहा, की पोस्टिंग नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहा, चांगलं कोकणातली चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचवत राहा. हेच प्रत्येक युट्यूबर्सला माझं सांगणं असतं. आणि अमोल तर आहे, मेहनती मुलगा आहे पूर्ण. त्यांनी आज मला त्याची हिस्ट्री ज्योग्राफी सांगितली, कशाप्रकारे त्यांनी आपलं शैक्षणिक शिक्षण पूर्ण केलं आणि स्वतःची एक ओळख बनवण्यासाठी तो या युट्यूब क्षेत्रात आला आणि आपल्या कोकणातलं चांगलं, म्हणजे आपलं चांगलं कोकण दाखवण्यासाठी तो ही सगळी धडपड करतो. सो बिग थम्स अप अमोलसाठी. आणि मालवणी लाईफ चॅनल जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की मालवणी लाईफ चॅनल बघा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा.
आणि दादा तू सांगतोस तसं की आकडे महत्वाचे नाहीत, एक्सपिरियन्स महत्वाचा आहे. तर मी अजून खूप नवीन आहे, तर सगळ्यांच्या व्हिडिओ बघून मी शिकत असतो. तर खरोखर एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे आणि खूप काही शिकायला भेटलं दादा. सबस्क्रायबर हे फक्त एक आकडा असतो जनरली, काय असं असतं आता ह्याच्या एका व्हिडिओला 20 मिलियन व्ह्यूज आहेत पण सबस्क्रायबर 54,000 आहेत. सो सबस्क्रायबर बेस हा फक्त एक आकडा असतो. सबस्क्रायबर का महत्वाचे असतात? कारण का 20% सबस्क्रायबर हे तुमचे हक्काचे असतात. आणि म्हणजे तुमच्याकडे 1,00,000 सबस्क्रायबर असतील तर 20,000 तर व्ह्यूज होणारच तुमच्या व्हिडिओला. थोडे थोडे हळू होतील पण होणार. तर तुमचा हक्काचा किंवा 10% तुमचे हक्काचे असतात. तर त्याच्यासाठी सबस्क्रायबर लागतो आणि व्हिडिओ तुमचा व्हायरल करायला सबस्क्रायबर बेस लागतो. दॅट्स इट. बाकी हा फक्त एक आकडाच आहे माझ्यासाठी. तर मित्रांनो, लकी दादा आणि मी आता चाललोय रेवंडी मधल्या भद्रकाली देवीचं दर्शन घेण्यासाठी. तर चला. अरे वा, अधिराज पण येतोय. तर मित्रांनो, लकी दादा सोबत अधिराज पण आहे. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय रेवंडी मधील श्री देवी भद्रकाली मंदिरामध्ये आणि लकी दादा पुढे चाललाय. तर आपण पण जाऊन दर्शन घेऊया. तर मंदिराच्या आतमध्ये शूटिंग करण्यासाठी परवानगी नाही आहे. तर मित्रांनो, आता आम्ही बाहेर आलोय आणि आतमध्ये भद्रा आणि काली अशा दोन पिंडी आहेत आणि त्या शंकर पार्वतीच्या अवतार आहेत. आणि मंदिर बाहेरून खूप सुंदर आहे आणि उंचावर असल्यामुळे थंडपणा जाणवतो आणि परिसर पण खूप मोठा आहे. आपली मालवणी भाषा जगामध्ये पोहोचवणारे आपले मच्छिंद्र कांबळी त्यांचं हे रेवंडी गाव आहे आणि त्यांचं भद्रकाली प्रोडक्शन ते याच मंदिराच्या नावावरून ठेवलेलं नाव आहे. तर मंदिराच्या मागच्या साईडला हे भक्तनिवास बांधलेले आहेत आणि उंचावर मंदिर असल्यामुळे समुद्र एकदम स्पष्ट दिसतो. तर मित्रांनो, आताच आम्ही भद्रकाली देवीचं दर्शन घेतलं. आतमध्ये भद्र आणि काली अशा असे शंकर पार्वतीचं रूप आहे. तर मंदिर खूप सुंदर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूप निसर्गरम्य आहे. आमच्याकडे भक्तनिवास देखील आहे. असं एकमेव असेल कदाचित भक्तनिवास की ज्याचे जे रूम्स आहेत त्या सी फेसिंग आहेत. जर तुम्हाला इथे या ठिकाणी भक्तनिवासला राहायचं असेल तर तुम्ही मंदिरात येऊन इन्क्वायरी करू शकता. नक्कीच ते अवेलेबल असतील तर तुम्हाला नक्कीच मिळतील. तर मित्रांनो, आता मी चाललोय सुवर्ण कड्यावर आणि दादाला आतमध्ये खूप सबस्क्रायबर भेटले आणि असे सबस्क्रायबर आपल्याला भेटल्यावर खूप भारी वाटतं. जर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत असाल आणि आम्ही कुठे दिसलो तर नक्की हाक मारा, म्हणजे आम्हाला पण खूप भारी वाटतं. तर आता मी चाललोय सुवर्ण कड्याकडे. मित्रांनो, आता मी आहे आचरा मालवण रोडवर आणि सरळ जर तुम्ही गेलात तर हा रोड मालवणला जातो. मित्रांनो, ओझर तिट्याच्या थोडं पुढे आल्यावरती आपल्याला हा राईट टर्न भेटतो. हे हडकरांचं दुकान आहे आणि इथून हा राईट टर्न जातोय सरळ मिर्याबंद गावात आणि तिथून आपल्याला सुवर्ण कड्यावरती घेऊन जाणार आहे. हा रोड खूप अरुंद आहे, म्हणजे दोन गाड्या आल्यात तर क्रॉस नाही होऊ शकत. तर मित्रांनो, थोडं पुढे आल्यावरती आपल्याला मिर्याबंद गाव लागतं आणि इकडे या बोर्डावरती लिहिलेलं आहे हा छोटा रोड जातोय. तर हा छोटा रोड आहे तो सरळ सुवर्णकडेवर जातोय आणि फोर व्हीलर नाही जाऊ शकत, टू व्हीलर जाते. आता मला समुद्र दिसतोय आणि ही सुवर्णकडेची दक्षिणेकडील बाजू आहे. तर आता आपण चाललोय उत्तरेच्या साईडला जिकडून ही सुवर्णकडा स्टार्ट होते आणि तिकडे आपल्याला तोंडवळी बीच पण बघायला भेटेल. आणि माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा निसर्ग आहे आणि कुठलंच झाड नाही आहे, त्यामुळे ओपन प्लेस आहे. तर मित्रांनो, फायनली मी पोहोचलोय सुवर्ण कडा येथे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता निळाशार समुद्र आणि ही कडा, म्हणजे याला सुवर्ण कडा अशासाठी म्हणतात की संध्याकाळी इकडे जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा जे किरणं आहेत सूर्याची ती या लाल खडकांवर पडतात आणि गोल्डन असा कलर तयार होतो, म्हणून याला सुवर्ण कडा असे बोलतात, द गोल्डन एज. तर आता आपण इकडे फिरूया आणि बघूया काय काय आहे इकडे ते. आणि ही जी खडकं आहेत ती समुद्राच्या लाटाने तुटून तुटून पुढे आली आहेत, म्हणून इकडे हा असा आतमध्ये भाग गेला आहे. मित्रांनो, उत्तरेच्या साईडला पुढे आल्यावरती तुम्हाला असे छोटे छोटे दगड दिसतील जे की सुवर्णकडेचे तुटलेले दगड आहेत. आणि समोर दिसते ती सुवर्णकडा आणि इकडे बसायला बेंच ठेवले आहेत. तर इथे बसून तुम्ही सुंदर असा सूर्यास्त बघू शकता.
मित्रांनो, आता आपण उत्तरेच्या साईडला आहोत आणि इकडे समोर तुम्ही बघू शकता लाटांचं पाणी आपटून आपटून एक गुफा तयार झाली आहे आणि पूर्ण आतपर्यंत पोखरला गेला आहे. आणि ही सुवर्ण कडा आहे त्याच्या एकदम कडेवर जाऊ नका, कारण दगड कोसळण्याची शक्यता आहे आणि आपल्याला पकडायला पण काही नाही आहे. तर ही सावधगिरी बाळगा. मित्रांनो, इथून बघू शकता खूप सुंदर असा निसर्ग दिसतो आहे, पण जास्त पर्यटकांना या जागेबद्दल माहिती नाही आहे, त्यामुळे पर्यटक जास्त इकडे फिरकत नाहीत. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की एकदा या सुवर्णकडेला भेट द्या. पण इकडे आल्यावरती एक सावधगिरी बाळगा की जास्त कडेवर जाऊ नका. आणि एक गोष्ट करा, ती म्हणजे इथे स्वच्छता बाळगा. आणि समोरच सोमवती बीच आहे तर तिकडे पण आपण जाणार आहोत, पण आधी उत्तरेच्या साईडला जे तळाशील बीच दिसतंय तिकडे जाऊया. तर मित्रांनो, आता मी पुढे आलो आहे आणि माझ्या मागे आहे ते तळाशील बीच आहे. आणि ही मधून जी वाहते ती आपली गड नदी आहे जी आपल्या घराकडून वाहत येते आणि इकडे ती समुद्राला येऊन मिळते. तर मागे वॉटर स्पोर्ट चालू आहेत, तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. आणि पुढच्या साईडला जाऊन बघूया काय काय आहे ते. मित्रांनो, ही समोर जी दिसते ती आपली गड नदी आहे आणि ती इकडे येऊन सागराला मिळते. मी पहिल्यांदाच इकडे आलो आहे आणि खूप मस्त वाटत आहे. मित्रांनो, सर्जेकोट सुवर्णकडा खूप मोठा एरिया आहे, तरी पण पर्यटकांना जास्त माहीत नसल्यामुळे इकडे जास्त पर्यटक येत नाही आहेत. तर व्हिडिओ बघून नक्की तुम्ही इकडे या, एकदा भेट द्या आणि सुंदर अशा सूर्यास्ताचा आनंद घ्या. आणि खूप भारी वाटतंय बघा, पाठीमागे पूर्ण समुद्र दिसतो इथून आणि खूप भारी वाटतंय. नक्की तुम्ही एकदा या आणि इकडे भेट द्या. आता मी थोडं पुढे चाललो आहे, इकडे छोटे छोटे खडक आहेत आणि त्यावरून चालत आपण जाऊ शकतो. तर समोर सर्जेकोट जेटी आहे, तिकडे आपण जाताना जाणार आहोत. तर इकडे बघू शकता खूप सुंदर वाटतं आहे. इकडे खडकांमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये हे छोटे छोटे मासे आहेत आणि खूप मस्त दिसत आहेत, फिश टँकमध्ये ठेवायला मस्त आहेत. इकडे हे शंख टाईप काहीतरी आहे आणि हे बघा आतमध्ये घेतला, हा चालत होता दगडावर. तर याला परत सोडूया. हे बघा बुडबुडे काढतो आहे. मित्रांनो, आपली काही कला कौशल्य दाखवूया. अमोल साऊंड ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही बोट बघा किती उंच आहे आणि केवढी मोठी आहे. मित्रांनो, परत जाताना मला ही फुलं दिसलीत, म्हणजे कुठची आहेत माहीत नाही आहेत, पण खूप सुंदर दिसत आहेत. मित्रांनो, आचरा तळाशील बीचच्या पुढे हे छोटं एक बीच आहे जिकडे पर्यटकांना सोडलं जातं बोटीने आणि परत नेलं जातं. तर मित्रांनो, आता परत आपण सुवर्णकडेवरती आलेलो आहोत. उत्तरेकडून आता आपण चाललो आहे खालच्या साईडला दक्षिणेकडे, जिकडे सोमवती बीच म्हणजे आपलं कोळंब बीच आहे. तर आता आपण निघूया. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे दक्षिणेकडच्या साईडला आणि इकडे बाईक चालवायला खूप मस्त वाटतंय. पूर्ण समुद्र आजूबाजूला दिसतोय आणि त्याच्या काठाने आपण चाललोय. तर सुवर्णकडेच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकावर जायला 1 किलोमीटरचा तरी रस्ता आहे आणि खूप मोठी जागा आहे. तर आता आपण मध्ये थांबलोय आणि समोर जे आपल्याला टोक दिसतंय ते रॉक गार्डन आहे आणि त्याच्या बाजूलाच चिवला बीच आहे आणि त्याच्या बाजूला हे आपलं कोळंब बीच. तर मित्रांनो, आता मी पोहोचलोय सोमवती बीचवर म्हणजेच कोळंब बीचवर. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता एक छोटंसं बीच आहे आणि कोणी नाही आहे इकडे, म्हणजे पर्यटक येतच नाही जास्त करून इकडे. तर नक्की तुम्ही मालवणात आलात तर असे छोट्या छोट्या बीचला भेट द्या. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे बीच आहे आणि पुढच्या साईडला पण बीच आहे. हा छोटासा तुकडा आहे एक आणि मोठं बीच तिकडे आहे, तर तिकडे पण आपण जाणार आहोत. या बीचला सोमवती बीच असंसाठी बोलतात कारण सोमवती अमावास्येला ओवळ्याचा रामेश्वर
भद्रकाली देवी आणि अजून रामेश्वर देव इकडे आंघोळीसाठी येतात, म्हणून या बीचला सोमवती बीच असं नाव पडलं आहे. मेन नाव याचं कोळंब बीच आहे. तर नक्की तुम्ही इकडे भेट द्या, ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर मित्रांनो, मस्त असं हे एक छोटंसं बीच आहे आणि याच्या बाजूला हे दगड आहेत आणि दगडाच्या पलीकडे मोठं बीच आहे, तिकडे पण आपण जाणार आहोत. मित्रांनो, आता मी बीचच्या थोडं पुढं आलो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता कोणीच दिसत नाही अजून पण, आणि मागे जे दिसतं आहे आपल्या मी तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही. तर मित्रांनो बघा, मी मगाशी तुम्हाला दाखवत होतो जे समोर आपल्याला दिसतं आहे ते रॉक गार्डन आहे मालवणचं, आणि त्याच्या अलीकडे चिवला बीच, आणि त्याच्या अलीकडे हे आपलं कोळंब बीच. म्हणजे चिवला बीच आणि कोळंब बीच यांच्यामधून एक खाडी जाते, त्यामुळे हे दोन भाग पडले आहेत. मित्रांनो, बीच खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. एक गोष्ट नक्की करा, जर तुम्ही इकडे भेट द्यायला आलात तर कचरा इकडे तिकडे टाकू नका. कोकणातील समुद्रकिनारे हे स्वच्छ ठेवा, त्यामुळे कोकणचं सौंदर्य अजून वाढते. तर मित्रांनो, मी बीच फिरतो आहे आणि मी एकटाच दिसतो आहे इकडे, कोणी पर्यटक नाही आहे. तर खूप मस्त वाटतं आहे आणि माझ्या मागे समुद्र. बीच मला खूप आवडतात, त्यामुळे मला दिवसभर कोणी इथे बसवून ठेवलं तरी पण मी कंटाळणार नाही. तर आता मी जरा बीच फिरतो आहे, तिकडे पाठीमागे थोडे पर्यटक दिसत आहेत आपल्याला. तर वॉटर स्पोर्ट चालू आहेत, तर तिकडे जाऊन बघूया. मित्रांनो, इकडे थोडेफार पर्यटक आहेत आणि वॉटर स्पोर्टची मजा घेत आहेत. बाप रे, कसल्या स्पीडमध्ये फिरवत आहेत बघा. स्पीडबोट पण आहेत, त्यावरून पण राईड करतायत. तर सगळेजण एकदम मजा घेत आहेत इकडे. आता हे पर्यटक बनाना राईडसाठी चालले आहेत, म्हणजे मधोमध येऊन यांना पाडवलं जाणार आहे. तर मजा बघा आता. आता बोट त्यांना घेऊन येते आणि आता इकडे त्यांना पाडवलं जाणार आहे. बापरे, मित्रांनो तुम्हाला इकडे व्हिजिट करायची असेल तर किनाऱ्यावरती रिसॉर्ट आणि होमस्टे अवेलेबल आहेत, नक्की तुम्ही विचारू शकता आणि इकडे एन्जॉय करू शकता. मित्रांनो, एरिया खूप मस्त आहे आणि खूप मोठा आहे, त्यामुळे फिरायला मस्त वाटतं. नक्की इकडे भेट द्या आणि एन्जॉय करा. मित्रांनो, आता मी चाललो आहे पुढे सर्जेकोट जेटीवर. सोमवती बीच खूप सुंदर आणि स्वच्छ आहे. जर तुम्ही मालवणला आलात तर नक्की एकदा या बीचला भेट द्या. सोमवती बीच म्हणजेच आपलं कोळंब बीच. मित्रांनो, आता मी सर्जेकोट जेटीवर आलो आहे. तर आता मी पुढे जाऊन बघतो. इकडे लिलावाच्या बोटी येतात पण इकडे लिलाव होत नाही. इथून माल जो आहे तो लिलावाच्या जागेपर्यंत पोहोचवला जातो. आणि समोर आपल्याला दिसतंय ते तळाशील बीच आहे. तर इकडे बोट लागलेले आहेत, इकडे एक आहे आणि समोर आपल्याला दोन बोट दिसत आहेत. तर इथून नदी जी आहे ती समुद्राला मिळते आणि इथून खूप जवळ दिसतोय तोंडवळी बीच. आणि खालती तुम्ही बघू शकता खूप बारीक बारीक मासे आहेत. इथून पण खूप सुंदर असा निसर्ग दिसतोय. आणि खालच्या साईडला बघा, खूप छोटे छोटे मासे आहेत. म्हणजे एवढे मासे आहेत की हात जरी घातला तर हातात चार पाच येतील. पण खूप सुंदर असा निसर्ग आहे आजूबाजूला. तर इकडे खूप जाळी आहेत ज्यात मासे पकडले जातात. तर मित्रांनो, आता मी चाललोय घरी. जाताना लकी दादाकडून जाणार आहे.
तर मित्रांनो, परत मी लकी दादाकडे आलोय कारण आमचा फोटो राहिलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा, आणि लकी दादाचा चॅनल पण सबस्क्राईब करा. मालवणी लाईफ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नक्की चांगले बघायला भेटतील. तर भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.